गरीब बहुजन महासंघ सावलीच्या वतीने तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. भीमा कोरेगाव हल्ल्यातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी. ॲट्रॉसिटी ऍक्ट निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा. शेतकऱ्यांचा सद्भावना कोरा करण्यात यावा. इत्यादी मागण्यांचा समावेश या निवेदनात केला आहे. यावेळी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सभा घेऊन संबोधित करण्यात आले. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष विलास मोहोळकर, नगारे दुदे, कांतीलाल बोरकर, मायावती दमके, मनोरमा गेडाम, उत्तम गेडाम, वसंत खोब्रागळे यावेळी उपस्थित होते. योगेश रामटेके, जय विदर्भ न्यूज, सावली.